तुम्ही बऱ्याच वर्षापासून या कारखान्याचा संघर्ष तुम्ही करत आलाय. काही मोजकी लोक आहेत तालुक्यामध्ये, ते पोस्ट टाकायला कमी करत नाहीत, त्यांच्या विरोधात पोस्ट टाकतात. आत्ताची कर्जाची परिस्थिती काय नेमकी आणि वाचेल का कारखाना? कारखाना जनतेने जर निर्णय घेतला तर निश्चितपणे कारखाना आपला वाचणार आहे. कारण की जो फेक नरेटिव्ह अशोक पवार दाखवत आहेत कारखान्याचं, जी काही गोष्ट आहे की आता आपण जर ताळेबंद पाहिला तर आज रोजी आपला गुडगंगा 64 कोटी रुपयांनी तोट्यात आहे. आणि ज्या काही गोष्टी कारखान्यात करणं गरजेचं होतं त्या त्या वेळेला त्या न करता स्क्रिप्टेड, म्हणजे ही अशोक पवारांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. 2009 आधी जी बक्षिस मिळत होती ती त्यांची स्वतःची इमेज बिल्डअप करण्यासाठी त्यांनी घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर जाणीवपूर्वक, म्हणजे कोजन प्रकल्प असेल, कारखान्याचं विस्तारीकरण असेल, त्या गोष्टींना त्या त्या वेळेला न करता निवडणुका आली की पैशाचे पैसे खाण्यासाठी, टक्केवारी खाण्यासाठी ते प्रोजेक्ट रन करायचे. आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट पूर्ण होतोय न होतोय हे न पाहता फक्त पैशाचा कारभार करायचा. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज व्यंकटेश कृपा हा देशामध्ये जे खाजगी कारखाने आहेत त्या खाजगी कारखान्यांमध्ये आर्थिक व्यवस्थापन एक नंबरचा असणारा कारखाना म्हणून पारितोषिक घेतो. आणि दुसऱ्या बाजूला शिरूर तालुक्यातील 5 लाख जनतेची अस्मिता असणारा, मालकीचा असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना कर्जासाठी वित्त संस्थांकडे दयायाचना करतो, हे खूप मोठा विरोधाभास आहे. आणि हे अशोक पवारांची जी स्क्रिप्ट आहे त्याच्याप्रमाणे हे सर्व चाललेलं आहे. निश्चितपणे या निमित्ताने मी त्यांना सांगेन की सभासदांच्या मालकीचा घोडगंगा चालू करा, अन्यथा तुम्ही संचालक पदाचे राजीनामे द्या. सभासद आणि शिरूर तालुक्याची जनता कारखाना चालू करण्यास सक्षम आहे. आता 30-35 कोटी मिळाले होते, आता 107 कोटी पवार साहेब म्हटले की कुठेतरी हे केले तर मिळवण्यात प्रयत्न आहे, मिळतील खरंच? आणि 30-35 कोटीच काय? मुळामध्ये MSC बँकेने 2022-23 चा आपला गळीत हंगाम चालू करण्यासाठी 32 कोटी रुपये उपलब्ध केले. त्याच्यानंतरचे दुसरा जो हप्ता का मिळाला नाही, जर घोडगंगेचे जे काय अशोक पवार सांगतायत, चेअरमन सांगतायत, हे सत्य होतं, त्यांची बाजू योग्य होती, तर अशोक पवार त्याच वेळी हायकोर्टात का गेले नाहीत, मुद्दा एक. दुसरा मुद्दा, 2023 साली घोडगंगेने 107 कोटी मागणीचा प्रस्ताव MSC बँकेला दिलेला होता, तो प्रस्ताव MSC बँकेने का नाकारला? आणि घोडगंगेचं आणि तुमचं म्हणणं योग्य असेल तर त्या निर्णयाविरोधात अशोक पवार आणि संचालक मंडळ त्याच वेळेस हायकोर्टात का गेले नाहीत? आणि आता विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत, आज जे काय कर्ज मिळणार आहे, कर्ज मिळालं तरी तो शेवटी एक सहकारी साखर कारखाना आहे, तो 4-8 दिवसात 15 दिवसामध्ये त्याचा मेंटेनन्स होऊ शकत नाही. 1 जून पासून कारखान्याचं गळीत हंगाम बंद झाला की पुढल्या हंगामाची तयारी चालू होते. जवळपास कारखाना चालू करण्यासाठी पुनश्च 5 महिन्याचा कालावधी लागतो. कारखाना चालू करण्यासाठी जे काही ऊसतोड मजूर असतील, यांत्रिकरण असेल, त्याचे ज्या काही गोष्टी करायच्या असतात, तो सगळ्या प्रक्रिया आज घोडंगेमध्ये कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. ही फक्त विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कारखाना चालू करायचा आहे, परंतु कुणाच्या तरी नावाखाली दडायचं आणि हे 50-60 दिवस पूर्ण करून घ्यायचे आणि सरकारवर ढकलून देऊन आपण मोकळं व्हायचं आणि त्याचं मायलेज घेण्याच्या दृष्टीने चाललेलं काम आहे. माझ्या माहितीप्रमाणे 19 तारखेला हायकोर्ट त्याच्यावर निर्णय देणार आहे. माझं तर मी तर उलट स्वागतच करेल. कारखान्याला जर कर्ज मिळालं तर आमच्या सारख्याला निश्चितपणे आनंद आहे, परंतु ती कर्ज मिळण्याची पात्रता अशोक पवार तुम्ही घोडंगीची ठेवली आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. शेवटी कोणतीही वित्तीय संस्था कर्ज देत असताना तुमचा रेकॉर्ड पाहिलं जातं. घोडगंगेने 35 कोटीचं जे कर्ज घेतलं कारखाना चालू करण्यासाठी, जर कारखाना चालू केला नाही तर तुम्हाला नवीन कर्ज कसं देणार, हा जो प्रश्न त्या संस्थांपुढं आहे तोच प्रश्न सरकारपुढं आहे.
आणि मला जी अंतर्गत माहिती मिळाली साखर आयुक्त कार्यालयाकडून, त्या ठिकाणी ह्यांचा प्रस्तावच नव्हता. अपूर्ण प्रस्तावावर कोणताही संस्था, कोणतीही सरकार तुम्हाला न्याय कसे देईल? तुमचं जर सगळं योग्य होतं तर तुम्ही गेल्या वर्षीच का कोर्टात गेला नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे.